देशाचे शक्तिशाली गृहमंत्री सर्वांचे लाडके माननीय अमितभाई शहा हे 24 तारखेला नागपुरात येतील. कालच भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयामध्ये बैठक झाली आणि 24 तारखेला माननीय अमितभाई शहा येतील. त्यामध्ये माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि नागपूर शहरामध्ये विदर्भातल्या सर्व प्रमुख पदाधिकारी जितकेही विधानसभा आहेत त्या विधानसभेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि चर्चा करतील आणि जे काही त्यांचं मार्गदर्शन आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे पूर्ण कार्यकर्ते नाही अपेक्षित पदाधिकारी ते सर्व पदाधिकारी त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या सूचना घेऊन कामाला लागतील. कुठेही बैठक होणार आहे आणि आपण आढावा घेणार आहे का सगळ्या विधानसभा बैठकीचं स्थान अजून निश्चित झालेलं नाही आहे. हां, पण माननीय अमितभाई शहा यांचा दौरा निश्चित झाला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा आमची ठरलेली आहे. जितक्याही विधानसभा आहेत त्या सर्व विधानसभेचे जेवढे कोर कमिटीचे प्रमुख आहेत त्या प्रमुखांसोबत ते संवाद साधतील. विदर्भातले इच्छुक उमेदवारांना सुद्धा बोलावलं जाणार आहे की कसं काय? आमच्याकडे इच्छुक उमेदवार किंवा ज्यांना उमेदवारीची इच्छा आहे असं काही नाही. हा संघटनात्मक त्यांचा दौरा आहे आणि संघटनात्मक दौरा करून संघटनेच्या बाबतीत संघटनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील. अंदाजे 1500 विदर्भातले जे प्रमुख आहेत म्हणजे एका विधानसभेतून 6-7 जण प्रमुख संघटनेचा त्या विधानसभेचा अध्यक्ष असेल, त्या विधानसभेचा निवडणूक संयोजक असेल, त्या विधानसभेचा प्रमुख असेल, असे एका विधानसभेतून 6-7 जण असे 1500 अपेक्षित असतील. आणि याच्यानंतरही माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आपल्याला सर्वांना सांगतील आणि आपल्यासोबत संवाद साधतील. हिंदी मताजी.